नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मोकाट जनावराच्या हल्ल्यात लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. संस्कृती गर्जे असे या मुलीचे नाव असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून 3 महिन्यापूर्वी अशाच मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका लहान मुलाला जीव गमवावा लागला होता. मोकाट जनावरांच्या हल्ल्यात सावेडी येथील 3 वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी झाली असून संस्कृती गर्जे असे जखमी झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून संस्कृतीच्या छातीवर गंभीर स्वरूपात जखमा झाल्या आहेत. मोकाट गायीने केलेल्या हल्ल्यात संस्कृतीला फरफटत नेले होते. स्थानिक नागरिकांनी धाव घेतल्यानंतर तिची गायीपासून सुटका झाली. संस्कृती गर्जे हिच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून जखमी संस्कृतीवर महापालिकेच्या फंडातून उपचार व्हावेत अशी मागणी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी केली आहे. या प्रकरणाबाबत कुमारसिंह वाकळे यांनी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना निवेदन देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आज आपल्या या बोलेगाव परिसरात साईराज नगर येथे एक संस्कृती नावाच्या 3 वर्षाच्या मुलीवर गायाच्या कळपणे हल्ला केला. त्याच्यामध्ये ती मुलगी गंभीर जखमी झाली. तर ती हेमंत नाईक या हॉस्पिटलमध्ये आता उपचार घेत आहे. डॉक्टरांशी बोलल्यावर डॉक्टर म्हणाले 48 तास तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. अशी परिस्थिती या महानगरपालिकेच्या लोकांनी सामान्य नागरिकांची केली आहे की त्यांना रस्त्यावर फिरणंसुद्धा आज अवघड झालेलं आहे. आणि आज आपण पाहतो की महानगरपालिकेने या मोकाट जनावरं व कुत्र्यांसाठी इतका आत्तापर्यंत खर्च केला, हे लाखो रुपयांचा खर्च गेला कुठे? जर ह्या गाया मोकाट आपल्या फिरू राहिल्यात, हे कुत्र्यांची संख्या वाढत चालली, तर आत्तापर्यंत महानगरपालिकेने केलेला खर्च हा कुठं गेला? कारण आज जर पाहिलं तर सर्वत्र भागामध्ये 50-50, 60-60 कुत्र्यांचे कळप फिरतात. ते रात्री लोकांवर हल्ला करतात. तसेच ज्या गाया आहेत त्या गाया आज म्हणजे आत्तापर्यंत तर कुत्रे माणसाला मारत होते, आता या गायासुद्धा नागरिकांवर हल्ला करायला लागलेला आहे. त्यामुळे आत्ता आम्ही त्या मुलीची परिस्थिती घरची फार खराब आहे. आता तिच्या आजीने सांगितलं तर तिचे वडील ड्रायव्हर आहेत दुसऱ्याच्या गाडीवर, बदली ड्रायव्हर. तर त्यामुळं महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं आहे की जर त्या मुलीचा तुम्ही वैद्यकीय खर्च उचलला नाही तर आम्ही इथं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू व तुम्हाला काही खुर्चीवर आम्ही बसून देणार नाही. कारण या शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस हे नेहमी लोकांच्या पाठीशी राहिलेलं आहे. इथून पुढेही लोकांच्या कामासाठी आम्ही कायम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक पदाधिकारी तत्पर आहेत. आणि या आयुक्तांना आज इशारा देऊन चाललो आहे, जर त्यांनी या मोकाट गायांचा आणि कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त नाही केला तर या अधिकाऱ्यांना आम्ही काही खुर्चीवर बसून देणार नाही, या महानगरपालिकेला कुलूप लावून टाकू. नाव पर्यागाबाई वास्कर. काय झालं होतं? ते मुलीला मारलं 6-7:30 रात्री. मग आम्ही घरात होतो तर आम्हाला माहितीच नाही झाले. मग ते बाहेरले माणूस असं एक आलं आणि त्यांनी उचलली. वरती अशी डिंगीत होती रंग, अशी शिंगावरला टाकलेली होती. मग ती माणसाने काढून घेतली. काढून घेतल्या मग तिथूनवर आम्ही पाहिली. मग तिथूनवर आम्ही धावपळ केली पण गडी माणसं नव्हती तिथं असे. आणि तिचा वडील आहे ना, तो ड्रायव्हर आहे दुसऱ्याच्या गाडी. गाय कोणाची? ती काय मोकार गाय आहेत ना त्या. तिथं वागता येत नाही अशा भरपूर गाय आहेत. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.